सध्या तरुणाईवर गारुड आहे ते फँड्रे या मराठी चित्रपटाचा, मात्र जगा अर्थ फँड्रेमधील बालकलाकार सोमनाथ तवगडे याच्या ताराजीनं 75 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच थिएटरची पायरी चढली. जगाला पडद्यावर पाहताना या माऊलीच्या डोळ्यात अश्रुतन. जल एल एल बीचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या सिनेमकाल भडकवले आहेत अभिनेत्री गीतिका त्यागीनं. तब्बल 1 वर्षापूर्वीची दृश्य आहेत, मात्र पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगते. बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या हॅपी न्यू इयर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून नुकतंच तिने सलग 16 तास शूटिंग केले. फराह खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून 30 मार्काच्या अपयशानंतर फराह एका हिटच्या शोधात आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या चाहत्यासाठी खुशखबर आहे. सुरेश भटजाच्या आगामी सिनेमात सलमान खान डबल रोलमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याने यापूर्वी जुगाड सिनेमात डबल रोल केला होता आणि तो पुन्हा डबल रोल करणार असल्याचं बोललं जात आहे. भूतनाथ रिटर्न या सिनेमात आता बिग बी अमिताभ बच्चन सोबत किम खान शाहरुखही झळकणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन भूमिका करणार असल्याची काही दिवसापूर्वी बॉलिवूडमध्ये चर्चा होती, पण आता सिनेमात शाहरुख गेस्ट अपिअरन्स करणार असल्याचं बोललं जात आहे. नवेंट्रीच्या यशानंतर त्याचा आता आणखीन एक सिक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिक्वलमध्ये ईशा आणि चित्रांगदाची बोलणी लागते. नवेंट्रीत सलमान खानच्या पत्नीची भूमिका ईशा करणार आहे, तर चित्रांगदा बोल भूमिकेत दिसणार आहे. ऐंशीच्या दशकात अत्यंत गाजलेला हिरो सिनेमाचा आता रिमेक येऊ लागला आहे. दिग्दर्शक सुभाष घईच्या रिमेकमध्ये आदित्य पंचोळीचा मुलगा सूरज आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया यांची प्रमुख भूमिका असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.